पाथर्डी तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे या मतदारांशी संवाद साधत चौक सभा घेत आहेत. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून राजळे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. गेली 5 वर्षांमध्ये केलेली कामं त्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पांडुरंग खेडकर, रुद्रेश्वर कारखान्याचे संचालक सुभाष अंधुरे, सुरेश केळगंद्रे, शेवगावचे नगरसेवक अरुण मुंडे, संजय कीर्तने, अशोक खरमाटे, वामन कीर्तने, सुभाष केकान, बुधाजी ढाकणे, अनिल अंधुरे, भाऊसाहेब सांगळे, प्रदीप पाटील, बाबासाहेब बोरुडे, सुधीर कोळपकर, रामभाऊ गर्जे, राजेंद्र पाटील आदींसह कार्यकर्ते मान्यवर मंडळी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी झालेल्या चौकसभेसाठी हजर होते. राज्याच्या नेत्यांचे हात बळकट करून स्वर्गीय मुंडेसाहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी, भयमुक्त परिसर होण्यासाठी, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासकामं करणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, असं आवाहन यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केलं. आपल्या भागाच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या राज्याच्या नेते पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी सगळ्या जातीपातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन, मोनिकाताई कोणतेही जातपात पाहत नाही, जातीवादीचं राजकारण करत नाही, भारतीय जनता पार्टी पण जातीवादीचं राजकारण करत नाही, आपण खरवंडी परिसरातील जनतेने पाठीशी उभं राहत ही बाजारपेठ परत उभारून राहिली आणि ती परत अजून चांगली करण्यासाठी खासदार सुजय विखे पण आहेत वर आणि मोनिकाताई त्यांच्या जोडीला आहेत. आपण एक खरवंडी परिसर पुन्हा एकदा चांगला करू, भयमुक्त करून टाकू आणि ताईच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहा. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपा, शिवसेना, मनसे, वंचित आघाडी पक्षाकडे उमेदवारी मागितली. कुणीच यांना थारा दिला नाही. राष्ट्रवादीचा घड्याळ कुणी घालत नाही. बळच राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. मी एक विशिष्ट जातीचा आहे. भावनिक करून जातीवादाचं विष पेरण्याचं काम सध्या सुरू आहे. गेली 5 वर्ष ही मंडळी झोपली होती का, असा सवाल करत आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांच्यावर नाव न घेता परखड टीका केली. आज निवडणूक काढल्यानंतर आपले विरोधक समोर येत आहे, भाषण करत आहे. माझ्या आधी सगळ्यांनी सरांनी उल्लेख केला, या ठिकाणी भावनिक केलं जातं. भावनिक करत असताना शेवटची निवडणूक आहे. आपला माणूस ओळखा, आपला माणूस ओळखा, हे अतिशय संकुचित प्रवृत्तीला हे बोललं जात आहे. आपलं म्हणजे काय असं ते सगळं, माझं म्हटलं तर हे चुकीचं आहे. आपण सर्वांचे आहोत, आपण सर्वांना जबाबदार आहोत. शेवटी आपण एका राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आपल्याला भविष्यात काम करायचंय. शेवटी हे माझं म्हणणं म्हणता की आपलं न म्हणता, हा संपूर्ण मतदारसंघ माझा आहे. सर्व जातीपातीचे लोक माझे आहे. अल्पसंख्याक गरीब बांधव असेल, मुस्लिम माणूस असेल, धनगर असेल, वंजारी असेल, पेमी, माई, साळी, ही जी काही आपल्या समाजातील इतर आपले घटक जाती आहे, ह्या सर्व आपण आपल्या सर्व समाजाचं आपण नेतृत्व करतो, ही त्या लोकप्रतीची भावना असायला पाहिजे. परंतु हे करत असताना आज एका विशिष्ट समाजाचा आपण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होत आहे. आपण ज्या समाजाच्या बळावर आज आपलं म्हणतोय, त्या समाजाने कधी त्याच्या मनामध्ये ही भावना ठेवलेली नाही. आज आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर दोन्ही तालुक्यामध्ये सर्व समाज बांधव अतिशय गुण्यागोविंदाने एकत्रितरित्या नांदताना आपण दिसतोय. कुठे जातील त्याचा रंग आपल्या गुणाच्या मनामध्ये नाही. परंतु आज आमच्यासारखी काही पुढारी मंडळी त्याच्या निवडणुका डोळ्यासमोर त्याला जाती त्याच्या जातीतेला खतपाणी घालतात, त्याचं विष आपल्या समाजामध्ये पेरण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मला वाटतं हा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही. मागच्या काळात आपल्या अनेक लोकप्रतिनिधी, त्यांचा पक्ष, त्यांचा विचार जरी वेगळा असला, त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या परीने योगदान दिलेलं आहे विकासामध्ये. परंतु त्यांनी कधी निवडणुकीच्या तोंडावर हा माझ्या जातीचा कधो कोणत्या जातीचा हा विचार कधी केलेला नाही. आज आपल्या निवडणुका येथील जातील वेगवेगळे पक्ष असतात, विचार असतात, लोकशाहीमध्ये तो मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. पण हे करत असताना समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही, समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, ही लोकप्रतिनिधीची भावना असली पाहिजे. म्हणून आपल्या मला सर्वांना एवढीच विनंती करायची की एक अतिशय चांगलं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये असताना जर अशा आपल्या प्रवृत्तीला आपण जर त्यांच्या पाठीशी उभं राहणार असाल तर निश्चित हे चुकीचं होणार आहे. तर यावेळी या चौक सभेसाठी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, मतदार मोठ्या संख्येनं हजर होते. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.